कार शेतकरी कृषी देशांमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी वरून राज्याने घेतला आहे निरोप तर बघा मित्रांनो राज्यात धुई धुके धुराई वाढेल असा अंदाज पंजाबरावडक यांनी सांगितला तर बघा मित्रांनो मान्सून तेवीस ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून जाणार आणि देशातून पाच नोव्हेंबर पासून मान्सून निघून जाईल तर बघा मित्रांनो राज्यामध्ये हवामान कोरडे व आता थंडी जाणवेल व थंडी वाढत जाईल धुई धुके राहील सोयाबीन कापूस वेचणी करून घ्यावी असे पंजाब रावटक यांनी सांगितले तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आता पेरणीसाठी पोषक हवामान झाले आहे व स्वतःच्या नियोजनानुसार पेरणीचा निर्णय घ्यावा असेही पंजाबरावडक यांनी सांगितले तर शेतकऱ्यांना माहीत असावे म्हणून पंजाबरावडक यांनी सांगितले जर राज्यातून पाऊस परतला तर पुन्हा पाऊस पडतो तर काही जिल्ह्यात थोडा पाऊस पडतो तर ते जिल्हे बघा कोणते आहे नागपूर वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना बीड आणि उस्मानाबाद लातूर आणि सांगली या भागामध्ये मान्सून परत गेल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसांनी एकदा परत पाऊस पडत असतो हे सर्वांनी शेतकऱ्यांना माहीत असते सर्व शेतकऱ्यांना माहीत असावे एकदा मान्सून परतला तर दहा ते पंधरा दिवसांनी एकदा पाऊस पडतो हे सर्व शेतकऱ्या तर हा जो पाऊस पडतो हा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतो सर्व शेतकऱ्यांना माहीत असावे तर अचानक वातावरणात बदल झालात तर लगेच मेसेज दिला जाईल असेही पंजाबरावडक यांनी सांगितले